नमस्कार. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी 20 लाख कोटीची आर्थिक मदतीची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. ही घोषणा त्यांनी मंगळवारी केली. आर्थिक सुधारणा वेगाने लागू करण्यात येतील आणि लॉकडाऊनच्या 4th टप्प्याचे नवे स्वरूप कसे असेल याबद्दल पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात हे स्पष्ट केले होते. त्यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारत होण्याची गरज असल्याचं बोललं होतं. या भाषणामध्ये मोदींनी अनेकदा आत्मनिर्भर हा शब्दाचा पुनरुच्चार केला होता. मात्र या शब्दाचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी गुगलवर भारतीयांच्या अक्षरशः उड्या पडलेल्या आहेत. मोदींनी आत्मनिर्भर हा शब्द त्यांच्या भाषणात सुरुवात केल्यानंतर 4th मिनिटाला पहिल्यांदा वापरला. 21व्या शतकामध्ये आत्मनिर्भर भारत हा एकमेव उपाय आहे असं यावेळी मोदी म्हणाले होते. तेव्हापासून गुगलवर आत्मनिर्भर या शब्दासंदर्भात सर्वाधिक सर्च वाढल्याचे दिसत आहेत. त्यात कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली या 5 राज्यांमध्ये सर्वाधिक लोकांनी हा शब्द सर्च केला. 12 तासांमध्ये गुगल ट्रेंडवरून सर्च केल्याचं दिसून येत आहे. नेमकं काय म्हणाले याबद्दल मोदी, कोरोनापूर्वीचे आणि कोरोनानंतरचे जग बदललेले आहे. अशा वेळी विश्वाला पुढे मार्ग दाखवण्याचे काम भारताला करावे लागणार आहे. कोरोना आधी भारताकडे PPE किट आणि N95 मास्क नव्हते. दररोज 2 लाख PPE किट, 2 लाख N95 मास्क बनवले जात आहेत. सध्या जागतिकीकरणात आत्मनिर्भरतेचा अर्थ बदललेला असेल. त्या अर्थाने 21वे शतक हे भारताचे असेल. भारत विश्वाला कुटुंब मानतो. देशाची आत्मनिर्भरता आत्मकेंद्रित कधीच नव्हती. TB, कुपोषण, पोलिओ विरोधातील लढा जगावर प्रभाव टाकतो. भारतातील औषधे जगाला नवी आशा देत आहेत. जग भारताची प्रशंसा करत आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी 130 कोटी भारतवासियांचा आत्मनिर्भर होण्याचा संकल्प विश्वाला बरेच काही देऊ शकतो असं यावेळी मोदी जनतेशी संवाद साधताना म्हणाले होते. तर मंडळी, मोदींनी आत्मनिर्भर या शब्दाचा उल्लेख केल्यानंतर पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये सर्वाधिक सर्च झाल्याचं हे गुगल ट्रेंडवरून दिसून येत आहे. रात्री 8:18 मोदी बोलत असताना भारतीयांनी हा शब्द सर्वाधिक सर्च केलेला आहे. आत्मनिर्भर हा शब्द सर्वाधिक सर्च करणाऱ्यांमध्ये दक्षिण भारतामधील जास्त राज्य प्रामुख्याने आढळून येत आहेत. यामध्ये विशेष म्हणजे हा शब्द सर्च करणाऱ्यांच्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र 3rd स्थानी असल्याचं गुगल ट्रेंड्स या वेबसाईटनुसार दिसून येत आहे. आत्मनिर्भर हा शब्द जास्त करून कर्नाटकमध्ये सर्च करण्यात आला. त्याखालोखाल 2ऱ्या क्रमांकावर गोवा, 3ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आणि 4th क्रमांकावर तेलंगणा तर 5व्या क्रमांकावर दिल्लीचा समावेश असल्याचं गुगल ट्रेंड्स या वेबसाईटनुसार दिसून येत आहे. यामध्ये उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, बिहार, केरळ, पश्चिम बंगाल, ओडिसा, आसाम या राज्यांचा देखील समावेश असल्याचं दिसून येत आहे. आणि यांनीसुद्धा सर्वाधिक जास्त वेळा सर्च केल्याचं दिसून येत आहे. हिंदी पट्ट्यामध्ये सर्वात जास्त हे सर्च झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब, आसाम, पश्चिम बंगाल या हिंदी पट्ट्यातील राज्यांपेक्षा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या 2 प्रमुख राज्यांमध्ये हा शब्द सर्वाधिक सर्च केल्याचं नंतरनं दिसून आलं. नेटकऱ्यांनीही ट्विटरवर हा हॅशटॅग वापरत हिंदी दक्षिण भारताला काय तर हिंदी पट्ट्यातील राज्यांनाही समजणार नाही असं हे टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून मोदींनी वापरलेल्या हिंदीवरून आणि आत्मनिर्भर या शब्दावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसत आहे. अनेकांनी यावर भन्नाट असे मीम्ससुद्धा शेअर केलेले आहेत. गेले 2-3 दिवस झाले हा शब्द ट्रेंड करत आहे. ज्यावेळी मोदींनी भाषण केलेलं आहे तेव्हापासून. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू आहे. तोपर्यंत धन्यवाद. जीवन मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.